आपण त्यांना न्याय देण्याचं काम झालं, त्या मंडळ आयोगाला आपण प्रथमता विनम्र अभिवादन केलं पाहिजे. ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे. आपल्या हक्काने अधिकारी टिकवायला कोणीही येणार नाही. आम्ही या लोकशाहीचे घटक आहोत अशी मनामध्ये विनविन सिच्युएशन निर्माण व्हावी म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रत्येक घटकाचा विचार केला. प्रश्न निर्माण होतो की मंडळ आयोग मंडळ आयोग मंडळ आयोग म्हणजे काय? तर त्या बिंदेश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाचा की ज्या माणसाच्या अभ्यासातून ज्या माणसाच्या सर्वेमधून या देशभरामध्ये मंडळ आयोगाचं काम झालं त्या बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या कार्याच्या कार्याला सलामी देण्यासाठी कार्य नेहमी स्मरणात राहण्यासाठी या देशभरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडळ स्तंभ या माझ्या अंबड तालुक्यातल्या या दोदर गावामध्ये झाला आणि त्याचं श्रेय मी अर्थात माजी आमदार नारायणरावजी मुंडे यांना देईन की तुम्ही हा मंडळ स्तंभ निर्माण केला. खरं तर आमदार साहेब मी सांगली तालुक्यामध्ये पंढरपूरच्या पलीकडचा. अनेक पत्रकार बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही अंतर्वली सराटे किंवा वडी डिग्री या गावामध्ये का उपोषण करताय? काही लोकांना वाटतं की यांना कुणाला तरी टार्गेट करायचंय असा अनेक प्रश्न विचारले होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की जालना जिल्हा ही ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे आणि ओबीसी आणि मंडळ आयोग इम्प्लिमेंट होत असताना जालना जिल्ह्यामधून अनेक सभा झालेले आहेत. तो इतिहास मी तुमच्या समोर आता सांगणार नाही. पण आज मंडळ आयोगाच्या या स्तंभावरती आम्ही आलोय. आमच्या या आंदोलनाची दिशा आम्ही इथून सुरू करत आहोत. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, माझे मित्र वांगरे साहेबांनी आमचं उपोषण संपल्यानंतर आम्ही राष्ट्रमाता मा जिजाऊच्या सिंदखेड राजामध्ये गेलो, पोहरादेवीला गेलो, भगवान गडावर गेलो, गोपीनाथ गडावर गेलो, सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला गेलो, त्यानंतर सुभेदार बल्लाराव भोतरांच्या जन्मगावी गेलो, त्यानंतर नरवी राजा उमाजी नायकांच्या भिवडी या गावी गेलो, त्यानंतर राजर्षी शंभूराजा कोल्हापूरला जाऊन अभिवादन केलं, त्याचबरोबर शिवाकाशिल्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही पन्हाळगडाला गेलो. आमचा उद्देश एकच होता की या महाराष्ट्रामधल्या माझा जो 50-60% दरम्यान ओबीसी बांधव आहे ज्या वाटल्या विमुक्त जाती जमाती ज्यांचं हे न्याय हक्काचं ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमामधून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम झालं त्या मंडळ आयोगाला आपण प्रथमता विनम्र अभिवादन केलं पाहिजे. इथे चोट पेटवली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे. आपल्या हक्काने अधिकारी टिकवायला कोणीही येणार नाही. पुढे शाहू आंबेडकर ही मानवता समता बंधुता गावगाड्याच्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीची तत्व पोहोचली पाहिजेत. त्यांना सन्मानाला मानाला इज्जतीनं उभं राहता आलं पाहिजे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही या लोकशाहीचे घटक आहोत अशी मनामध्ये विनविन सिच्युएशन निर्माण व्हावी म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रत्येक घटकाचा विचार केला. ते 340 कलम इम्प्लिमेंट करण्यासाठी मंडळ आयोग अस्तित्वात आला. त्याच्या अगोदरही कार्यकर आयोग होता. मंडळ आयोग इम्प्लिमेंट व्हायला स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा माणूस या देशामध्ये पंतप्रधान व्हावा लागला. या माझ्या गावगाड्यातल्या या माझ्या महाराष्ट्रामधल्या या माझ्या देशामधल्या प्रत्येक ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सुशिक्षित तरुणांना आव्हान आहे की बाबांनो ज्या मंडळ आयोगाला तुमच्या आमच्या सामाजिक न्याय हक्काचा कायदा दिला त्या माणसाचं स्मरण तुम्ही आम्ही कुठेतरी केलं पाहिजे. आणि मुंडे साहेब तुमचं मी आभार यासाठी मानतो की तुम्ही